सस्ती उपकेंद्र महावितरण कंपनी अंतर्गत येत असलेल्या चतारी येथे विद्युत वितरणाच्या रोहित्राच्या बिघाड दुरुस्तीचे लाईनमन हजर राहत नसल्याने खासगी लोकांच्या भरवशावर काम करीत असताना अचानक जास्त प्रमाणात विद्युत अधिकभार वाढल्याने लाखोंच्या रुपयांचे घरातील इलेक्ट्रिक साहित्य जळाले असून विद्युत महावितरण कंपनीने सदरच्या प्रकाराचा सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. पातूर तालुक्यातील सस्ती महावितरण विद्युत कंपनी अंतर्गत येत असलेल्या चतारी गावातील बसस्टँडजवळील रोहित्रावर गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाल्याने लाईनमनच्या सांगण्यानुसार गावातील काही खासगी काम करणाऱ्या लोकांनी या रोहित्र दुरुस्तीचे रविवारी संध्याकाळी चुकीचे काम केल्याने अचानक विद्युत पुरवठ्याचा अधिक भार वाढला. यामुळे या रोहित्रावर असलेल्या विद्युत कनेक्शनच्या घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळाले. यामध्ये जवळपास विद्युत महावितरण कंपनीच्या प्रत्येक घरातील मीटर, फ्रीज, कूलर, पंखे, टीव्ही लाईट, शेगडी, मोबाईल असे घरातील बरेच घरगुती साहित्यातून विद्युतचा अचानक अधिभार वाढल्याने धूर निघाला असून हे साहित्य जळाले आहे. सदरचा प्रकार विद्युत महावितरण कंपनीच्या मोंगळ कारभार व हलगर्जीपणामुळे झाला असून लाईनमन स्वतः हजर न राहता खासगी लोकांकडून विद्युत रोहित्रावर काम करून घेत असल्याने आमच्या घरातील साहित्य जळाले असल्याचे बोलले जात आहे. तरी विद्युत महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विद्युत रोहित्रावर असलेल्या नागरिकांनी झालेल्या नुकसानीचा सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत आहेत. सुधाकर राऊत, ANN न्यूज, सतारी. सतारीच्या बसस्टँडच्या डीपीवर खाजगी लोकांनी काम केल्यामुळे मीटर, फ्रीज, टीव्ही लाईट, मोबाईलचे चार्जर हे सर्व जळाले. आणखी पंखे हे जळल्यामुळे खाजगी लोकांना काम केल्यामुळे नुकसान भरपाई विद्युत मंडळाने द्यावी. आमच्या घरातले पंखे, चार लाईट जळले, पंखे जळले, टीव्ही जळली, मीटर पण जळलं. विद्युत पुरवठा जास्त झाला. आम्ही आवळाले, आम्हाला समजत नाही, पण सबन जळलं आमच्या घरातलं, काही राहिलं नाही, याची भरपाई करून द्या.